रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रयत शिक्षण संस्थेच्या एकशे दोनव्या वर्धापन दिनानिमित्त सोमवारी सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्चला सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांच्या हस्ते अंतिम वर्षातील कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या बॅनरचे प्रकाशन करण्यात आले तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला रय शिक्षण संस्थेचा एकशे दोन वा वर्धापन दिन हा सोमवारी साजरा झाला त्यानिमित्त रयतचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सातारामधील कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्चला सदिच्छा भेट देत कोरोना काळात इन्स्टिट्यूटनं केलेल्या कामाचं कौतुक केलं त्याचप्रमाणे गतवर्षी संशोधन व पेटंट नोंदणी केल्याबद्दल डॉक्टर सारंग भोला यांनी प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले Copyright बद्दल डॉ राजेंद्र कुंभार व संशोधन पेपर प्रकाशित केल्याबद्दल डॉ शिवराज निकम तसेच संशोधन कॉपीराईट पेंटर्स व नोंदणीसाठी सहकारी प्राध्यापकांना प्रेरणा व प्रोत्साहन दिल्याबद्दल इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ बापूसाहेब सावंत यांचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्याचबरोबर त्यांनी इन्स्टिट्यूटच्या सर्व शिक्षकांशी चर्चा करून मार्गदर्शन केले व समाधान व्यक्त केले आणि इन्स्टिट्यूटच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या